जय भीम मित्रांनो, मी भूतभूषण गायकवाड आपले स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज मी तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मृत्यूचे खरे कारण काय होते हे सांगणार आहे. याआधी मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यातील शेवटचे 6 दिवस कसे होते यावर एक व्हिडिओ बनवलेला आहे. व्हिडिओ तुम्ही वरील आय बटनच्या सहाय्याने किंवा डिस्क्रिप्शनमधील लिंक दिलेली आहे, तुम्ही पाहू शकता. तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, सोबत दिले बेल आयकॉन दाबून ऑलवर क्लिक करायला विसरू नका. आणि तुम्ही मला इंस्टाग्रामवर सुद्धा फॉलो करू शकता, लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, RTI कार्यकर्ते RH बन्सल यांनी राष्ट्रपती सचिवालयाकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा मृत्यू कसा आणि कुठे झाला होता याबद्दल माहिती विचारली होती. मृत्यूनंतर त्यांचा पोस्टमॉर्टमची एक प्रत आपल्यास मिळावी अशीही मागणी त्यांनी या अर्जामध्ये केली होती. संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा मृत्यू प्राकृतिक होता की त्यांची हत्या करण्यात आली होती, त्यांच्या मृत्यूची तारीख काय, कोणत्या आयोगाने किंवा समितीने त्यांच्या मृत्यूची चौकशी केली होती का, अशा काही प्रश्नांचाही यामध्ये समावेश होता. परंतु भारत सरकारकडे संविधानाचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मृत्यूच्या बाबतीत काही माहिती नाही. थोडं आश्चर्य वाटलं का, पण हे खरं आहे. माहितीच्या अधिकाराखाली केल्या जाला दिलेल्या उत्तरात खुद्द केंद्र सरकारनेही कबुली दिली आहे. RTI नुसार केलेल्या अर्जाला केंद्र सरकारने 2 मंत्रालय आणि आंबेडकर प्रतिष्ठान यांनी आपल्याकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मृत्यूविषयी माहिती नसल्याचे सांगितले. एका मंत्रालयाच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांना तर मागितली गेलेली माहिती विभागाशी संबंधित आहे याचीही माहिती नव्हती. राष्ट्रपती सचिवालयानं हा अर्ज गृह मंत्रालयाकडे पाठवला होता. त्यानंतर गृह मंत्रालयाने अर्जदाराला दिलेल्या उत्तरात आपल्याकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा मृत्यू आणि त्या संबंधित कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याचे उत्तर दिलेले आहे. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आणि तुम्ही अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, सोबत दिले बेल आयकॉन दाबून ऑलवर क्लिक करायला विसरू नका. चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.